स्टार्ट सर। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश सलगर, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा सहाय्यक शिक्षक, आपल्या सर्वांचे आजच्या या सेशन मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मराठी द्वितीय भाषा म्हणजे मराठी अक्षर भारती हा विषय एसएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा विषय आहे असं आपण समजतो किंवा तो आहे सुद्धा। मित्रांनो, बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती वेटेज आहे किंवा किती गुण दिलेले आहेत या हिशोबाने तुम्हाला त्या त्या विषयाचा सविस्तरपणे अभ्यास करणं गरजेचं आहे। यापूर्वीच्या तासाला आपण भाषिक घटकांवरती आधारित ज्या कृती आहेत त्या कृतींचा आपण अभ्यास केलेला होता। आजच्या सेशनमध्ये आपण किंवा आजच्या ह्या तासाला आपण उपयोजित लेखन या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत। मराठी भाषेमध्ये उपयोजित लेखन हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये उपयोजित लेखन हा जो भाग आहे हा भाग 12वी बोर्ड परीक्षेमध्ये जवळजवळ 24 मार्क म्हणजे 24 मार्कासाठी विचारला जातो। त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेतील किंवा कृतीपत्रिकेतील, आता आपण त्याला कृतीपत्रिका म्हणतो, कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक अ 5 अ, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कृती दिलेल्या असतात। त्यामध्ये एक पत्र लेखन आणि दुसरी सारांश लेखन, या दोन पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची आहे आणि त्याच्यासाठी आहे तुम्हाला 6 मार्क। प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये दोन कृती दिलेल्या असतात उपयोजित लेखन मध्ये, तर त्यापैकी तुम्हाला एक पत्र लेखन आणि दुसरं सारांश लेखन असतं। तुम्हाला एकतर पत्र लेखन सोडवायचं आहे किंवा सारांश लेखन सोडवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 6 मार्क आहेत। त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5 अ आ मध्ये तुम्हाला 3 कृती विचारल्या जातील आणि त्या 3 कृतीपैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत। त्याच्यामध्ये जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे। जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे। तर या 3 कृतींपैकी तुम्ही 2 कृती सोडवायच्या आहेत, त्या आहेत 10 मार्कांसाठी। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटची जी कृती आहे प्रश्न क्रमांक 5 मधील 5 ई लेखन कौशल्यावरती आधारित, म्हणजे तुम्हाला निबंध लेखनासाठी आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 8 मार्क आहेत। त्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे निबंध विचारलेले असतात, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक प्रकारचा जो निबंध आहे या विषयावरती तुम्हाला निबंध विचारले जाऊ शकतात। तर आज आपण सर्वात महत्त्वाचा उपयोजित लेखनातील एकदम सोपा आणि सर्वात महत्त्वाचा असा जो भाग आहे तो भाग आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे बातमी लेखन। विद्यार्थी मित्रांनो, बातमी ही आपल्या नित्याचाच विषय आहे। आपणाला रोज कोणती ना कोणती बातमी आपल्या कानावरती पडत असते, आपण नेहमी बातम्या ऐकतो। बातम्या आपण वृत्तपत्रातून, म्हणजे जी प्रिंट मीडिया आहे, वृत्तपत्र आहेत वेगवेगळी, हिंदी, इंग्रजी, वेगवेगळ्या भाषेतील जी वृत्तपत्र आहेत छापून येतात, त्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून
आपण काही बातम्या वाचतो किंवा जी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडियाने तुम्ही लाईव्ह ज्या बातम्या बघता काही चॅनल्स वरून, त्याच्यातून सुद्धा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा जगामध्ये काय काय चाललेलं आहे, कुठं काय घडत आहे, रोज नवीन नवीन बातमी आपण काय करतो पाहत असतो, म्हणजे बातमी ही आपल्या जीवनाचा एक भाग असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपणाला तो प्रश्न जो आहे तो 5 मार्कासाठी विचारलेला असतो, बातमी लेखनाचा. जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन या तिन्हीपैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्यामध्ये बातमी लेखनाचा जो भाग आहे तो अतिशय सोपा आणि साधा आहे. आजचं जग हे माहितीचं युग आहे, हम लोग हमेशा जानकारी लेते रहते हैं, नई नई जानकारी हम लोगों को हर रोज मिलती है, वो भी प्रसार माध्यमों के द्वारा, जो न्यूज चैनल्स है उसके द्वारा, या हम लोगों को जो वृत्तपत्र होते हैं, छापील वृत्तपत्र जो प्रिंट होके आते हैं उसके माध्यम से हम लोगों को अलग अलग प्रकार की जानकारी मिलती है. तो बातमी लेखन करने के लिए हम लोगों को ज्यादा कुछ करने की जरूरत आवश्यकता नहीं है. हम लोगों को हमारे पास सिर्फ बेसिक नॉलेज होना जरूरी है और हम लोगों को क्या करना चाहिए वो समझ के लेने की आवश्यकता है. तर बातमी लेखन ही एक कला है, बातमी लेखन ही एक कला आहे. तुम्ही त्याची प्रॅक्टिस किती प्रमाणात करता याच्यावरती तुमचं बातमी लेखन अवलंबून आहे. तुम्हाला आजूबाजूच्या परिसरातील माहिती असणं आवश्यक आहे, वेगवेगळ्या घटकांची माहिती असणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते बातमी लेखन व्यवस्थितपणे लिहू शकता. तर बातमी लेखन हे काय आहे, कला आहे. तर बघा, आपण सुरुवात करूया बातमी लेखन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये काय घटक आहेत, महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आजचे युग हे माहितीचे युग आहे. आज का जो युग है वो माहिती का युग है, जानकारी का है, आणि हम लोगों को अलग अलग प्रकार की जानकारी लेनी पड़ती है, मिलती भी है. तंत्रज्ञान, प्रसार माध्यम यांच्यामुळे जग जवळ आलेला आहे. बघा, ये जो तंत्रज्ञान का युग है, वैज्ञानिक युग है, प्रसार माध्यम, आज हम लोगों को कुछ समय समय में नई नई न्यूज आती है, नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळतात, लाईव्ह बातम्या आपण पाहतो, इथं हे झालं तिथं ते झालं, अशा नवीन नवीन बातम्या आपणाला ऐकायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. तर या प्रसार माध्यमामुळे हे जग जे आहे हे आपल्या अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे, म्हणजे आपणाला जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही बातमी किंवा कोणतीही घटना काही वेळेमध्ये आपणाला ती काय करते, आपल्या कानावरती येऊन पडते किंवा आपणाला ती प्रसार माध्यमांद्वारे दिसते. जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार माध्यम सविस्तरपणे कळवते. विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्हाला सांगितलं की बातमी जी आहे ती बातमी आपणाला वेगवेगळ्या माध्यमांद्वारे मिळते. घरात बसून आपणाला इकडे तिकडे जायची आवश्यकता नाही. आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल बघतो किंवा पेपर आपण पीडीएफ मध्ये डाउनलोड करून आपण कोणती बातमी नवीन आहे की आपण पाहू शकतो. तर आज अचूक रीतीने आपणाला ज्या बातम्या आहेत त्या वर्तमानपत्रातून, यानी डेली न्यूज पेपर असतात, त्या डेली न्यूज पेपर मधून किंवा वर्तमानपत्रांमधून आपणाला त्या बातम्या काय करतात, पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. किंवा आकाशवाणी केंद्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आकाशवाणी, जिल्हा लेवलला आकाशवाणी केंद्र, सोलापूर आकाशवाणी केंद्र, मुंबई आकाशवाणी केंद्र, तिथून तुम्हाला तासा तासाला जगामध्ये काय घडलं त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतात, ठराविक वेळेमध्ये ते तुम्हाला देतात. त्यानंतर बघा, आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन आणि प्रसार माध्यम, आता तर प्रसार माध्यमांद्वारे आपल्याला काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये ज्या नवीन गोष्टी घडलेल्या आहेत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते आपणाला सहज रीतीनं समजून येतात किंवा आपणाला पाहायला मिळतात. रोजच्या वेगवेगळ्या घटना घडतात समाजामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना घडतात
त्या घटना आपणाला प्रसार माध्यम किंवा हे जी प्रिंट मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून आपणाला या गोष्टी सहजपणे पाहता येतात। बघा, तर या बातम्या पाहत असताना किंवा हे बातमी लेखन करत असताना आपणाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, उपयोजित लेखनामधला बातमी लेखनाचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 10वीच्या प्रश्न क्रमांक 5A मध्ये दुसरा जो भाग आहे तो बातमी लेखनाचा भाग आहे आणि तो 5 मार्कासाठी आहे। या भागामध्ये तुम्हाला 3 कृती विचारलेल्या असतात, त्या 3 कृतींपैकी तुम्हाला 2 लिहायच्या आहेत, त्या 3 कृतींपैकी 2 लिहायच्या आहेत। यासाठी तुम्हाला शब्द चित्र आणि शब्द किंवा चित्र याची मदत घ्यावी लागेल। काही शब्द दिलेले जातील किंवा काही विषय दिले जातील, काही चित्र रूपामध्ये विषय दिले जातील, त्या आधारावरती तुम्हाला काय करायचं आहे, बातमी लेखन करायचं आहे। बातमी लेखनासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विषय दिले जातील। काही तुम्हाला एखादा विषय दिला जाईल शब्द रूपामध्ये किंवा एखादं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रानुसार सुद्धा तुम्हाला त्या चित्रांची मदत घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, बातमी लेखन करायचं आहे। त्यानंतर बातमी लेखन हे 50 ते 60 शब्दात करणं अपेक्षित आहे। बातमी लेखन 50 ते 60 शब्दात बातमी लेखन होणं आवश्यक आहे। बघा, आजचे युग हे माहितीचं युग आहे। तंत्रज्ञान प्रसार माध्यम यांच्यामुळे जग जवळ आलेलं आहे। जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार माध्यमांद्वारे सविस्तरपणे कळते। मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं प्रस्तावनेमध्ये की आजचं हे युग आहे हे माहितीचं युग आहे। आपणाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेता येते। वैज्ञानिक युग आहे, वैज्ञानिक युग आहे असं आपण म्हणतो। तर या हे युग, हे जग जे आहे हे आपणाला न्यूज पेपर्स मुळे किंवा या आपले जे न्यूज चॅनल्स आहे, प्रसार माध्यम आहेत, त्याच्यामुळे अतिशय जवळ आलेलं आहे। तंत्रज्ञान युगामध्ये खूप मोठा बदल झाल्यामुळे आपणाला वेगवेगळ्या प्रकारची अचूक माहिती आपणाला या वेगवेगळ्या घटकांद्वारे मिळू शकते। त्यानंतर बघा, यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे बातमी थोडक्यात आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। ही बातमी जी आहे ती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, म्हणजे आपणाला बातमीशिवाय वेळ जात नाही। सकाळी उठल्या आपण चहा पिताना आजची नवीन काय बातमी आहे हे पाहूया म्हणून आपण हातामध्ये मोबाईल घेतो, एखादा न्यूज पेपर डाउनलोड करतो किंवा एखादा चॅनल सुरू करून किंवा आपल्या घरात असणारी टीव्ही चालू करून आजची बातमी आपण पाहतो। तर बातमी ही आपल्या जीवनाचा काय आहे, अविभाज्य घटक आहे। वस्तुस्थितीचं चित्रण करणारी बातमी तयार करणं आपल्याला गरजेचं आहे, वस्तुस्थिती समजावून सांगणं गरजेचं आहे। बातमी लिहिताना ती बातमी खरच खरोखर बातमी असली पाहिजे, त्याच्यामध्ये चुकीचं काही असता कामा नाही। त्यानंतर बघा, आज महत्वाचे कौशल्य ठरते बातमी घडून गेलेल्या घटनांची। बघा, बातमी लिहिताना आपण कधीही घडून गेलेल्या घटनांची किंवा घडणाऱ्या घटना पुढे काय होणार आहे याची सुद्धा आपण बातमी करू शकतो, परंतु जास्तीत जास्त आपण घडलेल्या घटनांवरती आधारित, म्हणजे भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती आपण बातमी लिहितो। समजा आज घडलेली बातमी आजच्या आज आपण पेपरला दाखवू शकत नाही, ती उद्याच्या तारखेला आपण ती बातमी काय करतो, न्यूज पेपर मध्ये पाहतो। फक्त तारीख लिहिताना, बातमीची तारीख लिहिताना, आजची आणि आज घडलेली घटना उद्या जर आपण पेपरला दाखवत असू तर तारीख तिथं उद्याची लिहिली जाते, आणि सविस्तर वर्णन करत असताना कोणत्या तारखेला ती घटना घडली, कुठे घडली याचं वर्णन त्याच्यामध्ये केलं जातं। त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही बातमी होऊ शकते। बातमी कोणती कोणती होऊ शकते, आत्ताच सांगितलं तुम्हाला की घडलेल्या घटनेवरती आधारित किंवा नियोजित कार्य, कोणता कार्यक्रम वगैरे होणार आहे का याची सुद्धा बातमी होऊ शकते। तर बघा, त्यामध्ये बातमी तयार करत असताना आपणाला काही त्याची उत्तर अपेक्षित असतात त्या बातमीतून। कोणती उत्तर आवश्यक असतात किंवा अपेक्षित असतात, बघा काय घडले। आता बघा, बातमी दिल्यानंतर बातमी वाचताना
काय घडले, बातमी वाचताना आपण त्या बातमीमध्ये असं काय झालं की ही बातमी आली, काय घडलं त्यावेळी, काय घडलं होतं, कुठे काय घडलं, त्याची बातमी आपल्याला, त्याचं उत्तर मिळणं आवश्यक असतं. कधी घडली ती बातमी, केव्हा घडली, त्याच्यानंतर कोठे घडली, जग कोणसी जगपर्य घटना घडली आहे, कोणत्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, किंवा कशी घडली ही बातमी, कशी घडली, त्याचं कारण काय आहे, किंवा कोण कोण उपस्थित होते, म्हणजे ती घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या असू शकतात आणि त्यामध्ये ती बातमी कशी घडली, कधी घडली, सॉरी ती घटना कधी घडली, केव्हा घडली, कशी घडली, कोण कोण उपस्थित होते, या प्रश्नांची उत्तरं त्या बातमीमधून आपल्याला मिळू शकतात. म्हणजे जिथं ही घटना घडली त्या ठिकाणाचं नाव आपल्याला लिहिणं गरजेचं असतं, कधी घडली त्याचा वेळ आपल्याला सविस्तर लिहिताना तो वेळ लिहिणं गरजेचं असतं, कोठे घडली ठिकाण लिहावं लागतं, त्यानंतर कशी घडली, क्या हुआ था, आणि काय झालं होतं असं की त्याची बातमी तयार झाली, घटना अशी कोणती घटना घडली की त्याची बातमी तयार करावीशी वाटली, किंवा बातमी घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते, त्याची सुद्धा नोंद आपल्याला त्या बातमीमध्ये सविस्तरपणे द्यावी लागते. उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी 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 म्हणजे घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन होय. आता बघा, बातमी म्हणजे काय, तर घडलेली जी घटना आहे त्याचं पूर्णपणे सविस्तरपणे वर्णन, यथातथ्य, तथ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, विना तथ्य आणि चुकीचं वर्णन किंवा चुकीची बातमी देता कामा नाही. आणि बातमी लिहिताना आपण सविस्तरपणे आणि अचूक बातमी लिहिणं गरजेचं आहे, त्याच्यातला पालाळपणा किंवा चुकीचे शब्द टाकणं आवश्यक नाही किंवा टाकूही नाही. म्हणजे बातमी म्हणजे घडलेल्या घटनेचे यथातथ्य केलेलं वर्णन, याने तथ्य होणं चाहिए न्यूजमध्ये. आणि बातमी वाचल्यानंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की खरंच या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे, चांगलं असो किंवा वाईट असो, पण ते व्यवस्थितपणे लिहिणं गरजेचं आहे. बातमी नेहमी भूतकाळामध्ये लिहिली पाहिजे, बातमी नेहमी भूतकाळामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि बातमी लिहिताना जी भाषा आहे ती भाषा सहज सोपी भाषा असणं आवश्यक आहे, कारण ती बातमी वाचल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्या बातमीचा अर्थ किंवा सार समजला पाहिजे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती मी दोन प्रकारच्या बातम्या या ठिकाणी दिलेल्या, अक्षर थोडस छोट असल्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो की अशा पद्धतीच्या बातम्या असू शकतात. बघा, देशात सर्वाधिक 30.34% कोरोना बळी महाराष्ट्रात, आणि त्याच्यानंतरची दुसरी एक बातमी या ठिकाणी लावली आहे, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार क्वारंटाईन कालावधीतील वेतन. मी एक नॉमिनल एका न्यूज पेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या या ठिकाणी लावलेल्या आहेत किंवा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे. तर अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला बातमी आपल्याला तयार करायची आहे. आता बघा, बातमी तयार करताना त्याचं मूल्यमापन कसं केलं जात, बातमी तयार करताना बातमीचं मूल्यमापन कशाच्या आधारावरती केलं जात. बघा, दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे, जी तुम्हाला आता खरं तुमचं बातमी लेखन चालू झालं, तुम्हाला बातमी लेखन करताना काय काय करायचं आहे, आता तुम्हाला विषय दिले जातील आणि त्या विषयाच्या आधारावरती बरोबर अचूक अशी बातमी तुम्हाला लिहायची आहे, ती भूतकाळामध्ये लिहायची आहे, त्याच्यानंतर बातमी लिहिताना सोपी भाषा वापरायची आहे, कोणकोणते पॉइंट, पुढे मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे, त्या पॉइंटच्या आधारावरती तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. बघा काय सांगितलं, बातमी तयार करणे किंवा मूल्यमापन कृती. आता तुमचं मूल्यमापन कसं होणार बातमीचं, त्या बातमीचं मूल्यमापन कशाच्या आधारावरती केलं जातं. बघा, दिलेल्या घटनेवर आधारित बातमी तयार करणे, जी घटना दिलेली आहे त्याच्यावरती आधारितच बातमी तयार केली पाहिजे, चुकून विषयांतर करायचं नाही. एका विषय दिलेला आहे बातमीला आणि आपण दुसऱ्या विषयावरती बातमी लिहित आहोत तर ती बातमी होऊ शकत नाही. तर दिलेल्या विषयावरती बरोबर आणि अचूक बातमी आपल्याला काय करायची आहे, तयार करायची आहे. दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे. बघा, तुम्हाला काही सूचक शब्द दिले जातील, त्या सूचक शब्दांच्या आधारे काही महत्वाचे शब्द दिले जातील आणि त्या शब्दांद्वारे सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे, बातमी तयार करायची आहे.
किंवा कार्यक्रमाची बातमी तयार करायची, किंवा एखादा कार्यक्रम शाळेमध्ये होतो, घरी होतो, किंवा आपल्या सोसायटीमध्ये होतो, किंवा गावामध्ये होतो, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बातमी तयार करायची आहे. आता कार्यक्रमाची बातमी म्हणजे आपण बिफोर, पूर्वी सुद्धा करू शकतो, अगोदरच्या दिवशी ती बातमी देऊ शकतो, आणि घडलेल्या घटनेवरती जी बातमी असते ती दुसऱ्या दिवशी तुमची बातमी पेपरमध्ये लागू शकते. म्हणजे बातमी ही आहे ती घडलेल्या घटनेवर आधारित असायला पाहिजे, किंवा पुढे होणाऱ्या कार्यक्रमाची सुद्धा बातमी होऊ शकते. त्याच्यानंतर बघा, हा, बातमी लेखनासाठी आवश्यक असणारे गुण. आता बातमी लेखन करायचंय तुम्हाला, तर तुमच्यामध्ये तुमच्याकडे काही गुण असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे की बातमी कशी तयार करायची, बातमी तयार करण्यासाठी कोणकोणते घटक आपणाला आवश्यक आहेत. ते घटक जर आपणाला आले, त्या घटकांचा जर आपल्याकडे अभ्यास असेल व्यवस्थितपणे, तर तुम्ही ती बातमी तुम्ही ते बातमी लेखन व्यवस्थितपणे करू शकता. तर काय आहे बघा, कोणकोणते घटक आहेत बातमी लेखन करताना, कोणकोणत्या घटकांवरती आपणाला लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा, लेखन कौशल्य, तुमचं जे लेखनाचं कौशल्य आहे, लेखनी जी आहे, मला लिहिणं चांगलं लिहिता आलं पाहिजे, वाक्यरचना चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे, बातमी वाचल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की खरोखरच ही बातमी आहे असं वाटलं पाहिजे, त्यामुळे लेखन कौशल्य जे आहे ते तुमचं चांगलं असलं पाहिजे. समग्र वाचन, आता बातमी लेखन करण्यासाठी तुम्हाला फक्त तुम्ही घडलेल्या घटनेवर आधारित बातमी लिहिणार आहात, पण तुम्हाला दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे छापील वृत्तपत्र आहेत किंवा प्रसार माध्यम आहेत त्याच्यामधून येणाऱ्या बातम्या कशा असतात, कशा लिहिलेल्या असतात, काय काय लिहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला वाचन महत्वाचं आहे. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वाचल्यानंतर बातमी कशी लिहायची असते त्याचं ज्ञान तुम्हाला येऊ शकतं. भाषेचं उत्तम ज्ञान, आता बघा, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये मराठीमध्ये जर बातमी लिहायची असेल तर त्याच्यामध्ये समजा हिंदीमध्ये तुम्हाला बातमी लिहायची आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मराठी किंवा इंग्रजीचे शब्द वापरून चालणार नाही, तुम्हाला त्याच विषयामध्ये किंवा त्याच लँग्वेजमध्ये भाषेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते बातमी लेखन करायचं आहे. म्हणजे मिक्स भाषा करायची नाही, भाषेचं उत्तम ज्ञान आणि व्याकरणाची जाण सुद्धा असायला पाहिजे. कुठं कॉमा, मात्रा, वेलांटी, उकार, जे काय आहे, प्रश्नचिन्ह कुठं देऊ शकतो, एक्सक्लेमेटरी चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह कुठं द्यायचं आहे, वाक्यरचना फुलस्टॉप कुठं द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तुम्हाला असायला पाहिजे. शब्द जोड शब्द कसा लिहायचा आहे, या सगळ्या. आणि बातमी लेखनामध्ये थोडीशीही चूक असता कामा नाही, कारण थोडीशी जर चूक झाली शब्दांमध्ये तर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो, वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला भाषेचं उत्तम ज्ञान पाहिजे, व्याकरणाची जाण असणं आवश्यक आहे, आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक होता कामा नाही, तुम्हाला व्याकरणाच्या चुका होता कामा नये. त्याच्यानंतर सोपी व सुटसुटीत वाक्यरचना किंवा भाषा. आता बातमी लेखन करताना मी सांगितलं की तुम्हाला ती भूतकाळामध्ये करायची आहे, त्यासाठी तुम्हाला सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना, क्लिष्ट वाक्यरचना नाही, आणि वाचताना समोरचा व्यक्ती बोर झाला नाही पाहिजे, त्याला कंटाळा नाही आला पाहिजे. सुरुवातीची बातमी वाचत असताना त्याला जर एकदम रंजक रीतीने जर ती बातमी वाचत गेले तर पुढची संपूर्ण बातमी किंवा संपूर्ण न्यूज पेपर त्याला वाचावासा वाटला पाहिजे. त्यासाठी तुम्ही बातमी लेखनाची जी भाषा आहे ती एकदम सोपी, सुटसुटीत आणि समजेल अशी, त्याच्यातून काहीतरी अर्थबोध होईल अशी बातमी तुम्हाला काय करायची आहे, लिहायची आहे. त्यानंतर बघा, आता बातमीचे क्षेत्र कोणती कोणती आहेत, बातमी कोणकोणत्या ह्याच्यावरती आपण लिहू शकतो, त्याच्यामध्ये बघा, सांस्कृतिक क्षेत्रावरती, सांस्कृतिक क्षेत्र जे आहे त्याच्यावरती आपण बातमी तयार करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात त्याच्यावरती आपण बातमी लिहू शकतो. क्रीडा, क्रीडा म्हणजे खेळ, क्रिकेट, आता सध्या IPL चालू आहे किंवा वर्ल्ड कप चालू असतो त्यावेळेस आपण क्रिकेटच्या बातम्या न्यूज पेपरवरती पाहतो, किंवा ब्रेकिंग न्यूज आपण
प्रसार माध्यमांवरती इलेक्ट्रॉनिक मीडियावरती पाहू शकतो, तर क्रीडा आहे खेळावरती आपण बातम्या तयार करू शकतो, राजकीय पॉलिटिक्स पॉलिटिक्स कुठे निवडणूक असेल किंवा काय असेल किंवा राजकीय कार्यक्रम असतील त्याच्यावरती सुद्धा आपण बातम्या तयार करू शकतो. शालेय आणि शैक्षणिक आपल्या शालेय अभ्यासक्रम असतील, शैक्षणिक कार्य असेल किंवा शाळा असतील, महाविद्यालय असतील, याच्यावरती सुद्धा त्या शाळेमध्ये काय घडलं, विद्यापीठामध्ये काय घडलं, शाळेच्या आजूबाजूला परिसरामध्ये कोणकोणते कार्यक्रम चालतात, शाळेत कोणते कार्यक्रम घेतले, याच्यावरती सुद्धा आपण बातम्या तयार करू शकतो. सामाजिक आणि समाज समाजाच्या वरती समाजामध्ये काय काय कोणकोणत्या नवीन नवीन गोष्टी घडत आहेत याच्यावरती सुद्धा आपण बातमी लिहू शकतो. त्यानंतर बघा वाङ्मयीन, वाङ्मयीन साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहेत, त्या साहित्यांवरती सुद्धा आज कोणत्या लेखकाचं कोणतं साहित्य प्रसिद्ध झालं, कविता संग्रह कोणाचा प्रसिद्ध झाला, कोणत्या लेखकाचं कोणतं पुस्तक, कादंबरी, कथा, ही कोणकोणती पुस्तकं प्रसिद्ध झाली याच्यावरती सुद्धा आपण बातमी तयार करू शकतो. वैद्यकीय, यानी वैद्यकीय म्हणजे आता दवाखाने, दवाखान्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतात. सध्या कोरोनाचा कालावधी असल्यामुळे दिवस असल्यामुळे रोज आपणाला कोरोनावरती बातम्या पाहायला मिळतात पेपरमध्ये, तर वैद्यकीय क्षेत्रावरती आधारित सुद्धा तुम्हाला बातम्या तयार करता येतात. वैज्ञानिक आणि विज्ञान जे आहे त्या विज्ञानावरती आधारित वेगवेगळ्या प्रकारचे जे विज्ञानावरती आधारित अभ्यास करणारे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी कोणकोणत्या याचा शोध लावला त्याच्यावरती तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात. आणि दैनंदिन घटना, सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे दैनंदिन घटना, त्याने समाजामध्ये आजूबाजूला आपल्या रोज काही ना काही नवं जुनं घडत असतं, चांगलं वाईट घडत असतं. चांगल्या गोष्टीच्या बी बातम्या असू शकतात, वाईट गोष्टीच्या बी बातम्या असू शकतात, तर जे चांगले वाईट घटना घडतात त्याच्याविषयी सुद्धा या बातम्या आपण काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे बातम्यांचे वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक आणि दैनंदिन घटनांच्या आधारावर आपण काय करू शकतो, बातम्या लिहू शकतो किंवा तयार करू शकतो. आता बातम्या तयार करण्याचे निकष आहेत काय, ज्या आपल्याला बातम्या तयार करायच्या आहेत त्याचे काही निकष आहेत, आपण कशाही प्रकारची भाषा बातमी तयार करू शकत नाही. त्या निकषावरती, नियम, निकष म्हणजे नियम, त्या नियमावरती आधारित आपण बातमी तयार करणं गरजेचं आहे. आपणाला कशाही पद्धतीनं आपणाला वाटलं म्हणून बातमी तयार करू शकणार नाही, तर आपणाला खूप विचार करून जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमावरती आधारित आपणाला बातमी तयार करायची आहे. तर सर्वात पहिला निकष, नियम जो आहे बघा, शीर्षक, शीर्षक आणि हेडलाईन, ज्याला आपण हेडलाईन बोलतो, जे वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन असते ते हेडलाईन महत्वाचे, शीर्षक महत्वाचं आहे. बातमीला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे म्हणजे शीर्षक देणं महत्वाचं. बातमीचा मतळा हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा अर्थ असतो. बघा, त्याने शीर्षकावरून बातमीमध्ये काय आहे हे समजू शकतं, म्हणून अट्रॅक्टिव्ह शीर्षक पाहिजे. बातमीचं शीर्षक जे आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. ते शीर्षक वाचल्यानंतरच आतमध्ये काय आहे, बातमीमध्ये काय आहे, कशा प्रकारची बातमी आहे. काय काय लोक बघा बातमी न्यूज पेपर वाचत असताना फक्त हेडलाईन वाचत जातात. आपण विचारतो की एवढ्या लवकर पेपर वाचून कसा काय झाला, तर ते म्हणतात हेडलाईन वरून आतमध्ये काय आहे हे मला समजलं, ते मला समजलं. म्हणजे शीर्षकावरून बातमीमध्ये काय आहे हे समजतं, त्यासाठी आपलं शीर्षक, बातमीचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आकर्षक असणं गरजेचं आहे. शीर्षक महत्वाचं आहे, शीर्षक व्यवस्थितपणे दिलात तर तुमची बातमी ही काय होते, चांगली वाटते, म्हणजे त्या बातमीमध्ये काय आहे हे लवकरात लवकर लक्षात येत. आता बातमी लिहिताना दुसरा महत्वाचा जो नियम आहे बघा, दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती याचा अचूक उल्लेख असावा लागतो. बघा, आता बातमी लिहायची म्हटल्यानंतर त्याला दिनांक लिहिणं गरजेचं आहे. समजा आज बातमी घडलेली आहे आणि आजची बातमी आपण वर्तमानपत्रामध्ये उद्या देणार आहोत, तर तारीख कोणती लिहिणार, तारीख ज्या दिवशी आपण पेपरला बातमी देत आहोत त्या दिवसाचीच तारीख तिथे आली पाहिजे. पण आतमध्ये सविस्तर वर्णन करत असताना ज्या दिवशी बातमी घडली
त्या दिवसाचा आणि त्या तारखेचा उल्लेख असणं गरजेचं आहे. दिनांक तारीख महत्वाची आहे. त्यानंतर स्थळ महत्वाचं आहे की बातमी कुठे घडली, ती घटना कुठे घडली, त्या घटनेचं स्थळ लिहायचं आहे. समजा आता मुंबईमध्ये आहे तर आपण काय करायचं आहे, मुंबई. आणि संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख असणं गरजेचं आहे. कारण आता वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या वाचतो, तर वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचत असताना समोर लिहिलेलं असतं बघा, मुंबई वार्ताहर, पुणे वार्ताहर असं लिहिलेलं असतं. तर त्या त्या वृत्तपत्राचे जे वार्ताहर आहेत ते बातम्या तयार करून आपल्या ऑफिस पर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे तिथे लिहिताना संबंधित व्यक्तीचा उल्लेख किंवा वार्ताहर किंवा बातमीदार असं लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे समजून येतं की ही बातमी कुणी तयार केलेली आहे, कोणत्या वार्ताहरान तयार केलेली आहे. पुण्यात घडलेली घटना असेल तर पुण्याचा वार्ताहर ती बातमी देईल, म्हणजे पुणे वार्ताहर किंवा पुणे बातमीदार. स्थळ पुणे येईल आणि व्यक्तीचं नाव जे आहे ती म्हणजे वार्ताहर. किंवा काही न्यूजपेपर मध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये आपण त्या जो बातमी देतो त्याचं नाव सुद्धा आपण वाचलेलं आहे किंवा वाचनामध्ये येतं. तर बातमी तयार करताना दिनांक महत्वाचे आहे, डेट महत्वाचे आहे, स्थळ महत्वाचं आहे, कालावधी महत्वाचा आहे, आणि ज्या व्यक्तीनं ती बातमी दिली, प्रकाशित केली, त्या व्यक्तीचं नाव सुद्धा असणं गरजेचं आहे. ती बातमी ज्यानं तयार केली त्या व्यक्तीचं नाव किंवा वार्ताहर बातमीदार असं नाव असणं गरजेचं आहे. आता तिसरा मुद्दा बघा, तिसरा नियम काय आहे. घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. आता घडून गेलेली घटना, घटी हुई घटना के आधार पर हम लोग न्यूज बातमी लिख रहे, तो ये बातमी हम लोग भूतकाळ में लिखते हैं और लिखना चाहिए. म्हणजे घडलेल्या घटनेवरती आधारित आपण ही बातमी लिहित असल्यामुळे आपण नेहमी ती भूतकाळातच लिहायला हवी. बातमी नेहमी भूतकाळात लिहायला हवी. आता बघा, चौथा नियम आहे, जनक्षोभ वाढेल, कुणाच्या भावना दुखावतील अशी वाक्य किंवा शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. बघा, नियम आहे की बातमी लिहित असताना कुणाच्या भावना दुखावतील, भांडणं होतील किंवा जनक्षोभ वाढेल अशा प्रकारची वाक्य त्या बातमीमध्ये असता कामा. बातमी वाचल्यानंतर कोणाच्या तरी मनाला ठेच पोहोचेल, भावना दुखावतील, जनक्षोभ भांडणं लागतील, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल, लोकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वाक्य त्या बातम्यांमध्ये असता कामा नयेत. बातमीमध्ये अशा प्रकारची चुकीची वाक्य असता कामा नयेत. तर बातमी लेखन करत असताना काही मुद्दे आपणाला महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की बातमी लिहित असताना आपण वाक्यरचना ही व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. कारण त्या एका एका वाक्यावरती बातमीमध्ये काय आहे हे आपणाला समजून येतं. त्यानंतर बघा, बातमी लिहिताना प्रथम महत्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. बघा, बातमी लिहिताना आपण महत्वाचा जो मुद्दा आहे तो पहिल्यांदा लिहायचा आणि त्याचा तपशील, त्याचं वर्णन आपणाला करायचं. महत्वाचा मुद्दा म्हणजे हेडलाईन. हेडलाईन लिहिल्यानंतर त्याचं सविस्तरपणे वर्णन आपणाला स्वतःला व्यवस्थितपणे, कोणतीही घटना घडू नये, आपल्या बातमीमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करून आपणाला काय करायची आहे, ती बातमी लिहायची आहे. तर असे एक चार पाच नियम आहेत बातमी लिहित असताना की त्या नियमांचा आधार घेऊन आपणाला ती बातमी लिहायची आहे. सर्वात पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शीर्षक, परत दिनांक, स्थळ, कालावधी आणि व्यक्तीचा अचूक उल्लेख. त्यानंतर बातमी लेखन करत भूतकाळामध्ये करायचं आहे, वाक्यरचना व्यवस्थितपणे करायची आहे, त्या चुकीच्या वाक्यरचनेमुळे जनक्षोभ वाढेल किंवा कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, त्यानंतर जनक्षोभ वाढणार नाही किंवा कुणाच्या भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारची वाक्य लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बातमी लिहिताना पहिला मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यानंतर त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. आता बघा, आपली बातमी व्यवस्थित आहे हे दाखवण्यासाठी आपणाला काही गोष्टींचं भान राखणं सुद्धा गरजेचं आहे. आपली बातमी, आपलं वृत्तपत्र समाजामध्ये त्याचं एक चांगलं स्थान तयार झालं पाहिजे यासाठी आपणाला काही गोष्टींचं भान राखणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामध्ये बघा, घटनेची बघा,
बातमी तयार असताना एक नियम आहे की घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये विश्वास, बातमी वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये विश्वास तयार झाला पाहिजे, म्हणून ती घटना व्यवस्थितपणे समजून घेतली पाहिजे. जिथं झालेली घटना आहे त्या घटनेचा व्यवस्थितपणे सविस्तरपणे अभ्यास करून मगच ती बातमी आपण वर्तमानपत्रामध्ये छापली पाहिजे. तटस्थ भूमिकेतून लेखन, बघा इथं तटस्थ भूमिका पाहिजे. मी या बाजूचा आहे, मी त्या बाजूचा आहे, मी या पक्षाचा आहे, त्या पक्षाचा आहे, अशी भूमिका त्यामध्ये दिसता कामा नाही. तर दोन्ही बाजू चा सविस्तरपणे विचार करून आपण तटस्थ भूमिकेतून ते लेखन करायचं आहे, किंवा एकाच व्यक्तीची किंवा एकाच याची बाजू घेऊन आपण ते लेखन करू नये, तर त्याच्यावरती संशय निर्माण होऊ शकतो, त्या वृत्तपत्रावरती किंवा चॅनलवरती अविश्वास तयार होऊ शकतो. म्हणजे म्हणून पत्रकारानं किंवा बातमीदारानं ती बातमी तटस्थ भूमिकेतून लिहिणं गरजेचं आहे. घटनेचा अचूक आणि योग्य तपशील, घटना जी आहे त्याचा अचूक आणि योग्य तपशील, यानी घटलेली घटना अचूक पाहिजे, म्हणजे ती चुकीची नसता कामा नये आणि योग्य पाहिजे. ती घटना जी घडलेली आहे, आपण जे बातमी देत आहोत ती बातमी योग्य असली पाहिजे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन, घटना जशी घडली तशी आपल्या एकदम सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल अशी ती घटनेचं लेखन करायचं. स्वतःच्या मनाच्या कोणत्याही बाबींचा समावेश न करणे. आता बातमी लिहिताना काही जणांना सवय असते आपल्या मनाच्या गोष्टी काहीतरी त्यामध्ये ऍड करतात, तर बातमी लिहिताना आपण आपल्या मनाची कोणतीही बाब किंवा कोणतीही वाक्य त्याच्यामध्ये टाकायची नाही, त्याने चुकीची वाक्य त्याच्यामध्ये टाकायची नाही, तर या गोष्टी आपण थोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा आपल्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आता इथं चालू होतो आहे. बघा बातमी लेखन करायचं आहे तुम्हाला. आता बातमी लेखन करत असताना आपण बातमी लेखनाचे नियम बघितले, कोणत्या गोष्टीचं भान राखणं आवश्यक आहे, किंवा दोन बातमी लेखन मी तुम्हाला दाखवले बातमी कशी लिहिली जाते. तर आपण या ठिकाणी बातमी लेखनाचा एक नमुना बघतो. आता बातमी लेखनाचा नमुना पाहत असताना आपल्याला बातमी कशा पद्धतीने लिहायची आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा बातमी लिहित असताना सुरुवातीला तुम्हाला शीर्षक लिहिणं गरजेचं आहे. बघा मी इथे दाखवलेलं आहे शीर्षक, शीर्षक त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या दुसऱ्या ओळीला तुम्हाला दिनांक लिहायची आहे. म्हणजे दिनांक इथं लिहिताना ज्या दिवशी बातमी लिहित आहात, ज्या दिवशी पेपरला तुम्ही बातमी देत आहात त्याच दिवशीचा दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीचा दिनांक द्यायचा नाही. समजा आपण 15 ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट हा स्वतंत्रता दिन साजरा केला त्याची बातमी तयार करणार आहोत, तर ती बातमी तयार करत असताना 15 ऑगस्टला आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम तयार झाला आणि 16 तारखेला सुट्टी आहे समजा, आणि बातमी आपण 17 तारखेला पेपरमध्ये वाचणार आहोत, तर बातमी वाचताना आपण दिनांक तिथे 17 तारीख येणार आणि 15 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला त्याचा उल्लेख आपण त्या परिच्छेद पहिल्या परिच्छेदामध्ये करणार आहोत. तर शीर्षक झाल्यानंतर, शीर्षक म्हणजे हेडलाईन ज्याला टायटल म्हणतो आपण, शीर्षकला हेडलाईन किंवा टायटल म्हणतो, तर ते टायटल महत्वाचं आहे. ते थोडस डार्क शब्दामध्ये असणं गरजेचं आहे. शीर्षक जे आहे ते थोडस डार्क शब्दामध्ये ठळक शब्दांमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर दिनांक लिहायची आहे. बातमीचा स्रोत, बातमीचा स्रोत म्हणजे ती बातमी कुणी दिलेली आहे, बातमीचा स्रोत म्हणजे ती बातमी कुणी दिलेली आहे, त्या व्यक्तीचं नाव किंवा वार्ताहर, आमचे वार्ताहर किंवा बातमीदार असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे दिनांक झाल्यानंतर बातमीचा स्रोत, त्याच्यानंतर स्थळ, स्थळ आता कुठे घडली ती बातमी, कोणत्या सॉरी ती घटना कुठे घडली, जी घटना ज्या ठिकाणी घडते त्या स्थळाचं नाव तिथं. आता मुंबईत, मुंबईतली घटना, तर स्थळ मुंबई लिहायचं, तर स्थळ काय लिहायचं, मुंबई लिहायचं. त्याच्यानंतर बघा आता परत दुसऱ्या ओळीला आपण बातमीचा दोन परिच्छेदामध्ये ही बातमी लिहायची आहे. आपल्याला शीर्षक दिल्यानंतर, दिनांक दिल्यानंतर, बातमीचा स्रोत किंवा स्थळ दिल्यानंतर, ती सर्व माहिती लिहिल्यानंतर पहिला परिच्छेद आणि दुसरा परिच्छेद याने दोन दोन पॅसेज मध्ये तुम्हाला ती काय करायची आहे, बातमी लिहायची आहे. तर
दोन परिच्छेदामध्ये बातमी लिहित असताना पहिल्यांदा थोडक्यात आपण शीर्षक जे दिलेलं आहे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. हा सर. हा वेळ संपत आला सर. ओके ओके सर, तो दोनच मिनिट. तर त्यानंतर तुम्हाला सविस्तर लिहायची, सविस्तर बातमी लिहायची म्हणजे जर जे शीर्षक आहे त्या शीर्षकावरती आधारित एकदम स्वच्छ सुंदर आणि चांगल्या म्हणजे सुटसुटीत भाषेमध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्या बातमीचा पूर्ण असा सार तिथं सविस्तर लिहायचा आहे, जे वाचल्यानंतर त्या बातमीची स्पष्टता समोरच्या व्यक्तीला जाणवेल. तर अशा पद्धतीनं आपले बातमी लेखन जे आहे ते बातमी लेखन होणं गरजेचं आहे. तर पॉइंट टू पॉइंट तुम्हाला बातमी लेखनामध्ये मार्क मिळतात. तर तुम्हाला मी या पुढे दोन बातमी लेखन दिलेले आहेत बघा. एक आता 15 ऑक्टोबरला आपले राष्ट्रपती, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामजींचा जन्मदिवस आहे, तो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो, त्याविषयी लिहिलेली एक बातमी आहे. ती बातमी या ठिकाणी मी तुम्हाला PPT मध्ये स्क्रीनवरती दाखवतो आहे, वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. त्याच्यानंतर दुसरी एक बातमी मी यामध्ये लिहिलेली आहे ती दाखवतो बघा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमास उदंड प्रतिसाद याच्याविषयी एक बातमी तयार केलेली आहे. तर अशा प्रकारच्या बातम्या आपण व्यवस्थितपणे आपणाला विचारलेल्या विषयावरती जर केल्या तर आपणाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. थोडक्यात सांगायचं काय तर तुम्हाला दिलेल्या विषयावरती बातमी लेखन हे व्यवस्थितपणे जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांवरती आधारितच तुम्हाला ती बातमी लेखन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं ज्यादा गरजेचं आहे. ती एक कला आहे आणि ती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ती कला साध्य करू शकता. यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास, बातमी लेखनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हाँ बच्चों, किसी को कुछ सवाल पूछना है तो अपना हाथ ऊपर कीजिए, हैंड रेज कीजिए. हाँ पूछो बेटा शेख, अपना माइक ऑन करो. हेलो सर. हाँ बोलो. नमस्ते बेटा, बोलो. बातमी लेखन जो है वो ऑप्शन में आता है क्या? हाँ ऑप्शन में आता है बेटा. ऑप्शन में है ने? आपको तीन कृति दिया जाता है, जाहिरात लेखन, बातमी लेखन और कथा लेखन. कथा का मतलब कहानी लेखन. ये तीन में से आपको दो कृति सॉल्व करना है, 10 मार्क के लिए होता है. एक कृति के लिए 5 मार्क होता है. तो तीन दिया जाता है कृति, तीन में से आपको 2 सॉल्व करना है. ओके. पूजा बेटा पूछो. सर आपने बातमी नमूना, हाँ, उसमें बातमी स्ट्रिप का एक बार एक्सप्लेन करो ना. बातमी जो बातमी होती है उसके कृति करते समय जो नमूना है ना उसमें स्टार्टिंग में शीर्षक होता है, हेडलाइन बोलते हैं उसको, शीर्षक. उसके बाद दूसरे हाँ. लाइन में दिनांक होती है और जो बातमी लिखने वाला है, जिन्होंने बातमी दी है, वो वार्ताहर का नाम होता है, वार्ताहर का नाम होता है. और उसके बाद स्थल होता है, स्थल यानी ठिकान, जिस जगह पर वो घटना घटी है वो स्थल का नाम दिया जाता है. और उसके बाद 2 पैसेज करके आप लोगों को वो बातमी या न्यूज सविस्तर लिखनी पड़ती है. वो हेडलाइन के आधार पर, आपने जो हेडलाइन लिखी है उसके आधार पर 2 पैसेज में आप लोगों को वो बातमी कवर करना पड़ता है या ठीक ढंग से लिखनी पड़ती है. वहाँ पे ना बातमी स्रोत ऐसा भी एक टॉपिक था ना. हाँ बातमी के स्रोत अलग अलग. हाँ देखो, बातमी के स्रोत है ना अलग अलग. हम लोगों को स्रोत है जैसे कि सामाजिक क्षेत्र है, क्षेत्र जो बातमीचा स्रोत म्हणजे वार्ताहर. आपण त्या बातमी कुठून आलेली आहे किंवा कुणी दिलेली आहे त्याला ते बातमीचा स्रोत म्हणतो. ध्यान में आया बेटा स्रोत, बातमीचा स्रोत, बातमी कुणी दिली, किसने दिया बातमी. हा थँक यू सर. ओके वेलकम. ओके सर.
और किसी को पूछना है? नहीं। सर निशु पूछो। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बेटा, बोलिए। सर इसमें ना पूरा वो लिखना रहता है और जो रहता? एक और रहता है उसमें बात करना रहता है, जैसे कि फ्रेंड से बात करना है किसी से पे, तो डायलॉग राइटिंग सर एग्जाम नहीं, हाँ, नहीं, 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 नहीं बेटा नहीं। सर हाँ बोलिए बेटा। सर वो जो बात में स्रोत था वहाँ पे किसका नाम लिखेंगे? वार्ताहर का बेटा, वार्ताहर ने ने जिसने बातमी दी है। आप न्यूज़पेपर में देखते हैं, थोड़ा सा एक न्यूज़पेपर देख लेने का और उसमें देखो स्थल दिया जाता है, दिनांक, और उसके सामने दिया जाता है कि वार्ताहर कौन से वार्ताहर, नाम भी दिया जाता है, नहीं तो वहाँ पे वार्ताहर लिखते है लोग, वार्ताहर या बातमीदार मराठी में बोलते हैं। जो बात में लिख के भेजता है उसका नाम होता है। और किसी को कुछ पूछना है बच्चों? थैंक यू स्टूडेंट्स, धन्यवाद सर।